वर्षा धौसा फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे. चटपटीत असा एक चाटचा प्रकार रगडा पॅटिसची रेसिपी आज आपण बघणार आहोत. रगडा पॅटिस बनवण्यासाठी इथे मी हा पांढरा वाटाणा रात्रभर पाण्यात भिजत घातला होता. हा अशा प्रकारचा हा वाटाणा असतो. पांढरा वाटाणा कुठल्याही किराणा दुकानात हा इझिली अवेलेबल आहे. इथे एक कुकर घेतलाय. कुकरमध्ये हा चांगला शिजवून घ्यायचा आहे. यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचंय, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद, 6 ते 7 हा कुकर ठेवून 6 ते 7 अशा याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे यातला वाटाणा अगदी सॉफ्ट असा शिजेल. पॅटिस करण्यासाठी इथे मी 7-8 बटाटे उकडून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. हे बटाटे आता हाताने चांगले मॅश करून घेऊया. बटाटे इथे चांगल्या प्रकारे मॅश झालेले आहेत. तुम्ही मॅशरच्या साह्याने पण हे बटाटे मऊ करू शकता. पॅटिसमध्ये घालण्यासाठी मध्यम आकाराचे 5-6 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिक्सरमध्ये आपण ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेले आहेत. या पॅटिसच्या सारणात काही मसाले ॲड करूयात. इथे मी 1 चमचा जिऱ्याची पूड घालते, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. हे जे आपण ब्रेड क्रम्स तयार केलेले आहेत ते पण घालूया या बटाट्यामध्ये. तुमच्याकडे ब्रेड जर अवेलेबल नसेल तर तुम्ही पोहे थोडेसे मिक्सरमध्ये फिरवून या बटाट्याच्या सारणामध्ये घालू शकता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. पॅटिसचं सारण इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. बटाट्याच्या सारणाचे आता पॅटिस बनवून घेऊया. हा असा एक गोळा काढून घेतलाय. हाताने त्याला असं गोल शेप द्यायचा आहे. हे अशा प्रकारे. तुम्ही हाताला तेल लावून सुद्धा हे पॅटिस वळू शकता. सगळे पॅटिस अशा रीतीने तयार करून घ्यायचे आहेत. इथे मध्यमाचे वर कुकरच्या 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद करूया आणि रगड्याचा मसाला तयार करून घेऊया. रगड्यामध्ये घालण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2-3 मिरे आणि अगदी 2 लवंगा घेतलेल्या आहेत. लवंग आणि मिरे अगदी आपण कमी घेतलेले आहेत, त्याचा अगदी माइल्ड स्वाद लागला पाहिजे या रगड्याला. हे सगळं आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. वाटण इथे तयार झालेलं आहे. वाटाणे इथे बघतोय कुकरमध्ये अगदी छान शिजलेले आहेत. याला थोडंसं असं घोटून घेऊया. गॅसवर एक पॅन तापत ठेवलाय, त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालून घेऊ. तेल तापलं त्यावर हे पॅटिस जे आहेत ते आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. मध्यम ते मोठ्या आचेवर हे पॅटिस आपल्याला फ्राय करून घ्यायचे. दुसऱ्या बाजूने पण असेच खरपूस रंगावर भाजून घ्यायचे पॅटिस. इथे दोन्ही बाजूनी आपले पॅटिस चांगले भाजून झालेले आहेत. याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे सगळे पॅटिस आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे. गॅसवर इथे कढई तापत ठेवली आहे. या कढईमध्ये 3-4 चमचे तेल गरम करून घ्यायचे.
तेल गरम झालं की यामध्ये आपण हा जो कांद्याचा मसाला वाटला होता तो घालायचा आहे. मध्यम आचेवर हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा इथे चांगला परतलेला आहे, हलकासा गुलाबी रंगावर आपण हा परतून घेतलाय. यामध्ये अगदी थोडीशी पाव चमचालाही कमी अशी हळद, अर्धा ते एक चमचा लाल तिखट, तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, पाव चमचा मीठ, कारण मीठ आपण वाटाणे जेव्हा कुकरमध्ये शिजायला लावले त्यावेळेस पण घातलेलं होतं. मिक्स करायचंय चांगलं. आता यामध्ये हा जो कुकरमध्ये आपण रगडा शिजवून घेतला होता तो घालायचा आहे. यामध्ये एक ग्लास पाणी घालत आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आता 5 मिनिट मध्यम आचेवर या रगड्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. 5-7 मिनिटे रगडाला इथे छान उकळी आलेली आहे. आता जरी हा रगडा थोडासा पातळ दिसत असला तरी काही वेळातच तो अगदी घट्ट व्हायला आळायला सुरू होते, म्हणून याची कन्सिस्टन्सी सध्या अशी ठेवलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि रगडा पॅटीसला एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया. या तयार रगडा पॅटीसची आपण आता प्लेटिंग करून घेऊया. त्यानंतर ही हिरवी चटणी घालूया. या हिरव्या चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकाल, लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. त्यानंतर ही चिंचगुळाची चटणी, ह्या पण चटणीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर दाखवलेली आहे, ही पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव, इथे अगदी एक चिमूट भर मी यावर गरम मसाला टाकतीये, वरून थोडीशी कोथिंबीर. चटपटीत असे रगडा पॅटीस तयार झालेले आहे. चटपटीत अशा रगडा पॅटीसची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.